आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेण्यात आली। गायरान जमीन आणि त्याच्याच रोडवर राहण्यासाठी केलेले अतिक्रमण ज्याच्यावरती घर बांधण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई सुरुवात केली आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये नोटिसही दिल्या होत्या की तुमची घरं आम्ही का पाडू नये आणि काही ठिकाणी पाडायलाही सुरुवात केली। एक दहशत निर्माण करण्याची परिस्थिती होती आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची आज भेट घेऊन मुंबई हायकोर्टाने एकतर्फी जो निर्णय दिलाय आणि हा निर्णय देत असताना 2022 पर्यंत कशा रीतीने असणारा घर रेग्युलराइज केली पाहिजेत आणि गायरान जमिनी नावावरती चढवल्या पाहिजेत याची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले ऍडव्होकेट जनरल यांच्या मार्फत कोर्टामध्ये रिप्रेझेंट करून 17 नोव्हेंबर 2002 ची तारीख अंतिम तारीख दिली होती अंमलबजावणी करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी ती एक्सटेंड करून घेण्यात यावी आणि एक्सटेंड करत केल्यानंतर अधिकाऱ्यांना अत्यंत स्ट्रिक्टली सांगण्यात यावं की पहिल्यांदा या जीआर प्रमाणे ज्यांचं रेग्युलराइज होतंय त्यांचं रेग्युलराइज करा आणि त्याचा अहवाल असणारा हायकोर्टाला पाठवून द्या। मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आणि आम्ही अपेक्षा बाळगतो की या 2-4 दिवसांमध्ये शासनच हायकोर्टामध्ये जाऊन तशी भूमिका घेईल असं आम्ही मानतोय।